गुड मॉर्निंग अँड वेलकम. आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ मी या टॉपिकवर बनवलेला आहे जो की आपल्या सबस्क्रायबरने सजेस्ट केला आहे. तर मी सुद्धा तुम्हाला तेच म्हणतो की तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे, ज्याने की मला कळणार तुम्हाला याचं नॉलेज हवं आहे, तर मी त्याच्यावर त्वरित व्हिडिओ बनवणार. 1-2 दिवसात व्हिडिओ येऊन जाणार. तुमच्या स्क्रीनवर ते कमेंटसुद्धा शो होत असणार, तर तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही सुद्धा कमेंट करून कळवा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यांचा प्रश्न होता की स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल म्हणजे नेमकी काय हे बरोबर सांगा. तर स्ट्रॅडल म्हणजे एकच स्ट्राईक प्राईस चे कॉल आणि पुट एकतर बाय करणं, त्याला स्ट्रॅडल बाईंग म्हणतात, किंवा एकच स्ट्राईक प्राईस चे कॉल आणि पुट सेल करणं, त्याला स्ट्रॅडल सेलिंग म्हणतात. आणि स्ट्रँगल म्हणजे वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईसचे कॉल आणि पुट सेल करणं, त्याला स्ट्रँगल सेलिंग म्हणतात. आणि वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईसचे कॉल आणि पुट बाय करणं, त्याला स्ट्रँगल बाईंग म्हणतात. तर आता मी यामध्ये सुद्धा बनवून दाखवतो, ऑप्स्ट्रामध्ये आणि काईटमध्ये सुद्धा बनवून दाखवतो, त्याने तुम्हाला चांगल्याने कळणार. आता निफ्टीचा स्पॉट बघा 17,080. तर आपण ऑप्शन चेनमध्ये जाणार आणि एकच स्ट्राईक प्राईस आता 17,080 जवळ आहे. 17,050 हे ॲट द मनी आहे करंटली. तर ॲक्च्युली ही एक्सपायरी संपलेली आहे, आपण 6 एप्रिलच्या एक्सपायरीचं बघूया. तर बघू शकता इथे 17,100 दाखवत आहे, तर ते चालते थोडंफार मागे पुढे. तर हे बघू शकता तुम्ही 17,100. तर आता हे एक स्ट्राईक प्राईस आहे निफ्टीची 17,100. तर आता मी याचा कॉल म्हणजे हा 132 प्रीमियमचा सेल केला, हे बघा. आणि याचाच पुट हा 90 प्रीमियमचा हा सुद्धा सेल केला. तर हे झाली आपली आता स्ट्रॅडल. पण कोणती सेल साईडला, कारण की आपण दोन्ही पण सेल केले. यामध्ये फायदा असा आहे की जे मधातली रेंज मिळते या दोघांचा प्रीमियम पकडून, तर हे 16,900 ऑलमोस्ट आणि 17,300, तर या रेंजमध्ये जर राहिलं निफ्टी तर आपल्याला प्रॉफिट होणार, आणि हे रेंज तुटली तर आपल्याला लॉस चालू होणार. आणि याचंच उलटं असते स्ट्रॅडल बाईंग. तर आता स्ट्रॅडल बाईंग करून दाखवतो. आणि यामध्ये बघू शकता तुम्ही प्रीमियम पण 1,15,000 लागते, पण यामध्ये तुम्हाला क्रेडिट येते, म्हणजे तुम्ही हे सेल केल्यावर इतकं जितकं प्रीमियम तुम्ही सेल केलाय तेवढं तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाते. तर आता स्ट्रॅडल बाईंग बघूया. तर परत हे बघा, एक स्ट्राईक प्राईस आहे निफ्टीची 17,100, याच्याच आपण कॉलसुद्धा बाय करूया आणि पुटसुद्धा बाय करूया. तर हे झाली आता स्ट्रॅडल बाईंग. म्हणजे स्ट्राईक प्राईस एकच किंवा स्पॉट प्राईस एकच पकडू शकता तुम्ही 17,100, आणि त्याचाच आपण कॉल आणि पुट सेल किंवा बाय करतो. तर आता हे बघा, बाईंग केल्यावर आपल्याला मार्जिन बघा किती लागली. जितकं सेलिंगमध्ये क्रेडिट मिळालं तितके यावेळेस मार्जिन लागली. आणि यामध्ये आपण डेबिट होते आपल्या अकाउंटमधून मनी, म्हणजे आपण हे पे करतो त्यांना, म्हणजे 132 प्लस 90 टोटल 11,100 रुपीज आपल्या अकाउंटमधून डेबिट होतात. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे जे मधात रेंज आहे ते आपले यावेळेस लॉस आहे, म्हणजे मागच्या वेळेस मधातली रेंज आपल्यासाठी प्रॉफिटची होती पण यावेळेस लॉसची आहे. आणि आजूबाजूच्या रेंज मागच्या वेळेस सेल केलं तेव्हा लॉसच्या होत्या, यावेळेस प्रॉफिटच्या आहे. तर बघू शकता तेच ब्रेक इव्हन तेच राहणार, फक्त मधात लॉस आहे यावेळेस. आणि यामध्ये प्रॉफिट अनडिफाईन होतो आणि लॉस फिक्स राहतो. जर ब्रेक इव्हन तुटलं तर अनडिफाईन प्रॉफिट होऊ शकतो, किती पण होऊ शकते. आणि सेलिंगमध्ये प्रॉफिट फिक्स राहतो, जितकं तुम्ही प्रीमियम सेल केलं तेवढाच तुम्हाला प्रॉफिट होणार. आणि सेलिंगमध्ये लॉस अनलिमिटेड राहतो. आणि यामध्ये लॉस फिक्स राहतो स्ट्रॅडल बाईंगमध्ये आणि प्रॉफिट अनलिमिटेड राहतो. तर मी आशा करतो तुम्हाला कळालं असणार. तर आपण टेन्शन नका घेऊ, आपण काईटमध्ये सुद्धा बघूया. आता स्ट्रँगल सेलिंग आणि बाईंगबद्दल बघूया. जसं तुम्हाला इथं दिसत आहे की 17,100 हे ॲट द मनी चालू आहे ऑप्स्ट्रानुसार. तर आता आपण स्ट्रँगल म्हणजे काय. आता सपोज हे 17,100 पासून मी 200 किंवा 300 पॉईंट्स दूर गेलो, 200 जाऊया, हे बघा किती पण जाऊ शकता तुम्ही. 17,100 पासून आपण गेलो 16,900, 200 पॉईंट्स दूर. जर मी याचा कॉल किंवा पुट सेल करतो, म्हणजे दोन्ही पण सेल करावं लागणार आपल्याला, इकडचा कॉल केला तर पुट साईडला, म्हणजे वरच्या साईडला पुट सेल करावं लागणार, मगच ते स्ट्रँगल म्हटल्या जाणार, कारण की हे जे असते ते पोझिशन. तर आता सपोज हे बघा, हा मी
पुट सेल करताय 16,900 चा, हा OTM आहे. तुम्ही ITM सुद्धा करू शकता, पण OTM मध्ये डिके जास्त होते, म्हणून मी सजेस्ट करणार OTM च सेलिंग करावी कधी. तर आता हे बघा, 16,900 चा पुट सेल केलाय आपण, आणि 17,100 पासून 200 पॉईंट अप, 17,200, 17,300 तर याचा कॉल सेल केला. तर हे झाली स्ट्रँगल. स्ट्रॅडल मध्ये काय केलं, आपण एकच स्ट्राईक प्राइस 17,100 याचाच कॉल आणि पुट सेल केलता, आणि स्ट्रँगल मध्ये आपण 17,100 पासून एका फिक्स अंतरावर गेलो, ते म्हणजे की 200 पॉईंट खाली आणि 200 पॉईंट वर, आणि त्याचा कॉल आणि पुट सेल केलाय. तर बघू शकता स्ट्रँगल मध्ये कसा. स्ट्रँगल मध्ये पहिले तुम्ही बघितलं असणार, स्ट्रॅडल मध्ये ट्रँगल झालता, आता पूर्ण ट्रँगल नाही आहे तो, एक प्रकारे रेक्टॅंगल टाईप झालाय आता तो फॉर्म. तर आता बघू शकता तुम्ही, यामध्ये प्रॉफिट सुद्धा कमी होते कारण की प्रीमियम खूप छोटे छोटे आहे, 40 रुपीजच्या आसपास. त्यानंतर रेंज तेच राहिली, बघू शकता तुम्ही, मला तर वाटतं थोडी वाढली आहे रेंज, बघू शकता. त्यानंतर यामध्ये नेट क्रेडिट सुद्धा कमी आहे 3,000, कारण की प्रीमियम कमी आहे ना. त्यानंतर मार्जिन 1,06,000, त्याच्यात 1,10,000 ऑलमोस्ट सेलिंगला तर सेमच मार्जिन लागणार. त्यानंतर बघू शकता लॉस अनडिफाईन आणि मॅक्स प्रॉफिट फिक्स, जितकं प्रीमियम विकलाय पण प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट जास्त आहे. आता याचंच उलट म्हणजे स्ट्रँगल बाईंग, तर ते आता आपण 300 पॉईंट दूर जाऊया. बघा 17,100 पासून आपण गेलोय 16,800, 300 पॉईंट दूर गेलो आपण, आणि यावेळेस मी ITM बाय करते कारण की बाईंगला ITM सजेस्ट करणार मी, कारण की त्यामध्ये डिके नाही होत. तर हे बघा, हा बाय केलाय. त्यानंतर 17,400 पुट बाय केलाय. तर हे झाली स्ट्रँगल बाईंग, आपण एका फिक्स अंतरावर गेलो आणि बाईंग केली. जस्ट यामध्ये तेच की यामध्ये आपला अकाउंटमधून डेबिट होणार, क्रेडिट नाही होणार कारण की आपण तेवढं प्रीमियम देत आहे. त्यानंतर यामध्ये लॉस फिक्स आहे, बघू शकता तुम्ही 2,300. आता तुम्ही म्हणसान की आपण इतकं प्रीमियम सेल केलं तर आपल्याला तर खूप लॉस व्हायला हवं, पण हे ITM असल्यामुळे यामध्ये इतका डिके होत नाही, त्यामुळे लॉस कमी राहतो. आणि बघू शकता प्रॉफिट अनडिफाईन आहे जर रेंज ब्रेक झाली तर. तेच सेल केलं तेव्हा मधातला एरिया प्रॉफिटेबल होता, आजूबाजूचा लॉसचा होता, आणि बाय केलं तर मधातला एरिया लॉसचा आहे आणि आजूबाजूचा प्रॉफिटेबल आहे. आणि यामध्ये प्रोबॅबिलिटी सुद्धा बघू शकता, मागच्या वेळेस 60% होते, यावेळेस 29, म्हणजे हाफ झाली आहे डायरेक्टली. तर असं आहे स्ट्रँगल बाईंग. स्ट्रँगल बाईंग समजले असणार आता तुम्ही. तरी एकदा आपण आता झिरो दावर बघूया. तर हे बघा, एक बास्केट क्रिएट करूया आपण स्ट्रॅडल नावाची आणि एक स्ट्रँगल नावाची. आता एक एक्झाम्पल बँक निफ्टी सुद्धा देऊन देतो. तर आता पहिल्यांदा आपण स्ट्रॅडल, सॉरी थोडं याला एडिट करून स्ट्रँगल स्ट्रॅडल सेल करूया आपण. आणि याला पण एडिट करून स्ट्रँगल सेल करूया. त्यानंतर एक स्ट्रॅडल बाय आणि स्ट्रँगल सेल बनवू. तर आता तुम्हाला कळालंच असणार की कसं करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण स्ट्रॅडल सेलमध्ये बनवूया. त्याच्या आधी आपण एकदा ऑप्शनमध्ये जाऊन बँक निफ्टीचे ऑप्शन चेंज बघून घेऊया. तर हे एक्सपायरी तर संपली, आता 6 एप्रिलचं बघूया. तर यामध्ये 39,900 दाखवत आहे ते ॲट द मनी. हां 39,900च आहे बँक निफ्टीत. तर आता हे बघा स्ट्रॅडल सेल, तर पहिल्यांदा ओपन करूया. स्ट्रॅडल सेलमध्ये आपल्याला एकच स्पॉट प्राईस, म्हणजे आता ॲट द मनी काय आहे 39,900. तर असं जरुरी नाही तुम्ही ॲट द मनी सेल करणार, तर तुम्ही कोणती पण स्ट्राईक प्राईस 40,000 घेऊ शकता, स्पॉट प्राईस 40,000 घेऊ शकता, 39,800, 39,500. पण एकाचीच तुम्हाला कॉल आणि पुट दोन्ही पण सेल करावे लागणार, तेव्हा त्याला स्ट्रॅडल म्हटल्या जाणार. तर आता हे बघा बँक निफ्टी 40,000, हे बघा 40,000 6 एप्रिलचा आपण पहिल्यांदा कॉल सेल करूया.
बघा मार्जिन 1,24,000 आणि आता जेव्हा आपण पुट सेल करणार ना तेव्हा ते मार्जिन कमी होऊन जाणार कारण की पोझिशन हेच होऊन जाते. अरे नाही सॉरी कमी तर नाही झाली पण ठीक आहे. जस्ट तुम्ही बघितलं असणार की पहिलं सेल करायला तुम्हाला 1,32,000 लागली पण नेक्स्ट सेल करायला 20,000 मार्जिनच लागली कारण की ते हेजच झाली इन शॉर्ट. तर हे बघा अशी झाली आहे हे स्ट्रॅडल सेल म्हणजे स्ट्राईक प्राइस एकच घेतली आपण 40,000 आणि त्याचा कॉल आणि पुट सेल केलाय. तर आता स्ट्रॅडल बाय बघूया. तर तेच बँक निफ्टीचा आता आपण एक स्ट्राईक प्राइस घेऊया आता 39,900 घेऊया. चला ऍट द मनी बाय 39,900 चा कॉल बाय करूया आणि 39,900 चा पुट सुद्धा बाय करू. पुट सुद्धा तर बघू शकता याला मार्जिन फक्त 17,000 लागते आणि तेच एकच स्ट्राईक प्राइस आहे 39,900 किंवा स्पॉट प्राइस सुद्धा म्हणू शकता तुम्ही. याला म्हणतात स्ट्रॅडल बाय करणे. एकच स्पॉट प्राइसचा कॉल आणि पुट बाय करणे म्हणजे स्ट्रॅडल बाय करणे. एकच स्ट्राईक प्राइसचा कॉल आणि पुट सेल करणे म्हणजे स्ट्रॅडल सेल करणे. तर आता स्ट्रॅडल कम्प्लिटली क्लिअर झाली असणार तुम्हाला. त्यानंतर आता स्ट्रँगल सेलिंग बघूया. तर स्ट्रँगलमध्ये स्पॉट प्राइसपासनं फिक्स अंतरावर जाणे आणि ते स्ट्राईक प्राइस सेल करणे त्याला म्हणतात स्ट्रँगल सेलिंग. तर आता बँक निफ्टी 39,900 आहे ना तर आपण 39,500 आणि 40,500 आपण OTM स्ट्राईक प्राइस मी तुम्हाला सजेस्ट करणार. तुम्ही ITM सुद्धा करू शकता आपण OTM मध्येच डीके होते तर तुम्हाला प्रॉफिट OTM मध्येच होणार ITM पेक्षा. तर आता बँक निफ्टी 39,500 पुट सेल करणार आपण कारण की कॉलमध्ये तो ITM आहे पण पुटमध्ये तो OTM आहे. अरे बघा आणि त्याचा प्रीमियम सुद्धा कमी आहे म्हणजे 177 दाखवू द्या यामध्ये. सेल केलाय मी. त्यानंतर बँक निफ्टी 40,500 कॉल हा सुद्धा सेल करू. तर हे बघा अशा प्रकारे झाली आहे ट्रँगल सेलिंग. यामध्ये सुद्धा मार्जिन ते स्ट्रॅडल सेलिंग इतकेच लागणार आणि बघू शकता पहिल्यांदा तुम्हाला 1,18,000 लागली मग 22,000 लागली. तर अशा प्रकारे झाली स्ट्रँगल सेलिंग म्हणजे आपण सपोज करा 40,000 होतं बँक निफ्टी आणि तिथून आपण 500 पॉईंट मागे आणि 500 पॉईंट पुढे गेलो. तर आता स्ट्रँगल सेलिंगमध्ये कधी कधी कमी जास्त अंतर सुद्धा असू शकते कारण की यामध्ये बघू शकता तुम्ही डायरेक्ट प्रीमियम डिफरन्स 150 पॉईंट आहे. तर मी थोडा शिफ्ट सुद्धा करू शकतो सीला म्हणजे 40,400 सुद्धा बाय करू शकतो ज्याने की मला सेम प्रीमियम सेल करता येणार. तर स्ट्रँगल सेलिंग कळाली असणार. त्यानंतर आता स्ट्रँगल बाईंग. ओ सॉरी हे इथे स्ट्रँगल सेलच झालंय तर याला बाईंग करू. तर आता स्ट्रँगल बाईंग मध्ये तेच फिक्स अंतरावर आता आपण फक्त चेंजेस काय करूया 39,500 आपण ITM कॉल बाय करूया आता आणखी त्यामध्ये डीके होत नाही. तर हे बघ ITM कॉल बाय करतो कारण की बघू शकता प्रीमियम किती हाय आहे म्हणजे ITM आहे आणि ITMच पुट बाय करूया. हे बघू शकता 40,500 बघा सेम आता ऑलमोस्ट सेम प्रीमियम 633-635. तर हे प्रीमियम बाईंग करूया आणि बघू शकता याला मार्जिन सुद्धा 31,000 लागतं. तर हे झालं स्ट्रँगल बाईंग म्हणजे 40,000 हे आपण स्पॉट प्राइस पकडली आणि यापासून आपण 500 पॉईंट मागे आणि 500 पॉईंट वर गेलो. तर अशा प्रकारे स्ट्रँगल बाईंग सुद्धा तुम्हाला समजली असणार आणि स्ट्रॅडल आणि स्ट्रँगलचा कन्सेप्ट क्लिअर झाला असणार. तर व्हिडिओ थोडा लॉंग झाला आहे मी सुद्धा समजू शकतो पण मला तुम्हाला क्लिअरली समजून सांगायचं होतं स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल म्हणजे काय. तर मी अशी आशा करतो की तुम्हाला समजलं असणार आणि आणखी कोणते तुम्हाला हे असणार
काही प्रॉब्लेम्स म्हणजे काही कन्सेप्ट समजले नसणार स्टॉक मार्केटमधले, तुम्ही कमेंट करा, मला कळवा, मी त्वरित त्याच्यावर व्हिडिओ बनवणार. थँक्यू.